चंद्रशेखर बावनकुळे ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये काही वेळापूर्वी दाखल झाले आणि भाजप निरीक्षक विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेण्यासाठी बावनकुळे हॉटेलमध्ये दाखल झाले. आज कोर कमिटीची भाजपची महत्वाची बैठक आहे आणि अनेक महत्वाचे निर्णय होतील. विधिमंडळ गटनेता निवडीआधी ही बैठक कोर कमिटीची असेल तेव्हा या बैठकीमध्ये सरकार स्थापनेसाठी काही महत्वाचे निर्णयही घेतले जाणार आहेत. तर आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर थेट जोडल्या गेल्यात. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. सीमा, सध्या हॉटेल प्रेसिडेंटमध्ये तू आहेस आणि बावनकुळे काही वेळापूर्वी इथे पोहोचले होते. काय नेमक्या सध्याच्या घडामोडी, काय सगळ्या राजकीय हालचाली त्या ठिकाणी दिसून येत आहेत? अनुपमा, सगळ्यात महत्त्वाची बैठक जी आहे ती विधानभवनामध्ये पार पडणार आहे. भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची ही बैठक आहे. ज्या बैठकीमध्ये आज गटनेता निवडला जाणार आहे त्यासाठी भाजपने दोन निरीक्षक नेमले गेले आहे, नेमलेत विजय रुपाणी, त्याचसोबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन. आणि हे दोन्ही निरीक्षक ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये काल संध्याकाळी दाखल झालेत आणि आता काही वेळात विधानभवनाच्या दिशेने भाजपचे हे दोन्ही नेते आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील काही नेते जे आहेत ते विधानभवनाच्या दिशेने रवाना होणार आहेत. तत्पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे ताज प्रेसिडेंटमध्ये दाखल झालेत. निर्मला सीतारामन त्याचसोबत विजय रुपाणी यांची भेट घेण्यासाठी ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. काही वेळात विधानभवनाच्या दिशेने हे महत्त्वाचे नेते रवाना होतील. त्यानंतर विधानभवनात भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला हे उपस्थिती लावतील. त्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. त्याचसोबत ही बैठक झाल्यानंतर मग विधिमंडळ नेत्यांची बैठक पार पडणार आहे. सगळ्यात महत्त्वाची ही बैठक आहे. या बैठकीमध्ये गटनेता निवडला जाईल. तत्पूर्वी आपण बघतोय की या बैठकीपूर्वी घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नेते ॲक्शन मोडमध्ये आलेत आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये परिसराच्या अवतीभोवती मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला बघायला मिळत आहे आणि आता विधानभवनाच्या दिशेने जाण्याची तयारी जी आहे ती आपल्याला लगभग ती या हॉटेलच्या बाहेर जी आहे ती बघायला मिळत आहे. त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की किती वेळात हे नेते निघतील आणि बैठकीला संबोधित करतील आणि ज्या बैठकीमधले जो निर्णय घेतला जाणार आहे त्या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय घेतला जाणार. जरूर जरूर सीमा, या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. महत्त्वाच्या अशा या सगळ्या हाय वोल्टेज बैठका असणार आहेत कारण यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. जरूर आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू. तुलताच धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.